आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठोपाठ भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांची भेट घेतली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठोपाठ आता भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांनी महादेव कोगनुरे यांची भेट घेतल्यानं एमके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क वाढला आहे. त्यातच महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भूमिका अजूनही जाहीर न केल्यानं आता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महादेव कोगनुरे यांची दखल घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महादेव कोगनुरे यांनी एमके फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात निस्वार्थ भावनेनं जनमानसाची सेवा केली आहे. त्यांना जनमानसाच्या हृदयात स्थान मिळताना दिसून येत आहे. जनमानसाच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या पक्षाला साथ देण्याची भूमिका महादेव कोगनुरे घेणार असल्याचं बोललं जातं. यामुळेच सध्या विविध पक्षांचे नेते त्यांच्या संपर्कात येताना दिसून येतात. आता ते काय राजकीय भूमिका घेणार याकडं कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे. आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर महादेव कोगनुरे हे दक्षिण सोलापूर तालुक्याची खिंड लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. शांत, संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व लाभलेले महादेव कोगनुरे यांचं नेतृत्व सध्या सर्वांना हवंहवंसं वाटत आहे. यामुळंच महादेव कोगनुरे यांच्या राजकीय भूमिकेकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.